सहलीसाठी गेलेल्या मामाबाचीचा काळाने घात केला, नदीत बुडून मामाबाचीला दुर्दैवी मरण आलंय. नक्की कुठे घडला हा प्रकार पाहूयात. सहलीसाठी गेलेल्या मामा भाचीचा कुडाशे दोडामार्ग येथे नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुखद घटना घडली. ताळगाव येथील 55 वर्षीय ऍडव्होकेट विजय पालयेकर आणि त्यांची 13 वर्षीय भाची तनिषा ठाकूर अशी मृतांची नावं आहेत. तनिषा हरमलची असून ताळगाव येथे आपल्या मामाकडे होती. मिळालेल्या माहितीनुसार ऍडव्होकेट पालयेकर हे आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांसह 4-चाकी गाड्यांमधून सहलीसाठी गेले होते. कुडासे येथील नदीजवळ हे सर्वजण सहलीचा आनंद घेत होते. मावशी पाण्यात बुचकळू लागल्यानं तनिषाने पाण्यात उडी टाकली. मावशीला वाचवण्याच्या प्रयत्नात तीच बुडू लागली. तिला बुडताना पाहून वाचवण्यासाठी गेलेला मामा विजय हा देखील तिच्या सोबत बुडाला. तिथे असणाऱ्या इतर कुणालाही पोहता येत नव्हतं, त्यामुळे तिघांना बुडताना पाहून सोबत असणाऱ्या सर्वांनी एकच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या बागायतीत काम करणाऱ्या यशवंत देसाईंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नदीत उडी घेत तिघांनाही बाहेर काढलं, तसंच रुग्णवाहिकाही बोलावली. मात्र ऍडव्होकेट पालयेकर यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांनी घाईघाईत रुग्णवाहिकेची वाट न पाहता तात्काळ त्यांना आपल्या गाडीमध्ये घालून पेडणे येथील कासारवर्णे पूर्वा येथे आणलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या संबंधात दोडामार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. ऍडव्होकेट पालयेकर हे परिसरातील नामवंत वकील होते. वीज खात्यातील 32 बेकायदा सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर्स भरती प्रकरणी मुंबई हायकोर्टात प्रभावी युक्तिवाद करून ही भरती रद्द करून घेतलेले आणि नव्याने गुणवत्तेवर आधारित उमेदवारांची यादी तयार करून त्यांना सरकारी सेवेत रुजू करून घेण्याचा ऐतिहासिक खटला ऍडव्होकेट विजय पालयेकरांनी लढवला होता. तर तनिषा ही जलतरणपटू होती. कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे सध्या परिसरातून हळहळ व्यक्त होते.